अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथील मातंग समाजाच्या मुलांना मारहाण करून नंतर त्यांना 2 दिवस दाबून ठेवणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांवर सुद्धा अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। पीडित मुलांची वाकडी येथे भेट घेण्यासाठी नवाब मलिक आज आले असता या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पीडित मुलांना यापूर्वीही मदत केली असून त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे। या प्रसंगी महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी सुद्धा या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सोमवारी नमस्ते मालूम पडलं ते फोन आले काय म्हणता त्याच्यावर दिसले लोकांनी दाखवलं घडली आपल्याला सांगितलं मुलांना तेव्हा मग आम्ही मंगळवारी पुढे गेलो होतो गेले तर बारा तारखेला गेले तो म्हणजे गुन्हा दाखल केला नाही मग बुधवारी पण दाखल झालो कधी 10 तारखेला घडली का रे 10 तारखेला तुम्ही तक्रार मागे घ्यायला असं तुमची तक्रार कारण आम्हाला आमच्या पाठीमध्ये आम्हाला कोणी दिसे ना आता हे मंत्री सांगताय किंवा सरकार सांगताय की यांना तक्रार मागे घ्यायची तुम्ही मागे घेऊ दादा ते ना आम्हाला जशी आम्ही लिवली त्याला मालूम पडलं मग त्याच्या मोठ्या मोठ्या कारा येऊन आम्हाला अर्ध्या अर्ध्या रात्री घेऊन त्यांच्या बंगल्यावर जात होते जळगावले कुठल्या बंगल्यावर ते जळगावले त्यांचे घर आहे काय जामनेरले ज्यांच्यावर आम्ही कम्प्लीट करलेले ना का ते लोक आम्हाला पुरं खटलं घेऊन जात फक्त पोरगी घर ठेवत आणि तुम्हाला घेऊन हा ते भोंगेवाले लोक आणत जळगावले समोर आम्हाला असं सांग म्हणे की मी ना सांगला असे असे भोंगे घेऊन प्रेसवाले प्रेसवाले हा ते भोंगे घेऊन येत आका मला असं म्हणायला म्हणाल तेच होते ना काय सांगितलं असं सांगितलं चांगलं मीच माघारी घेते अच्छा असं तुम्हाला सांगायला लावलं त्यांनी त्या भोंगेवाल्यांना त्या भोंगेवाल्यांना आणि नेलं कोणी तुम्हाला तिथपर्यंत त्या लोकांना त्याच्यावर मी फिरत केलं ती त्याच्या नातेवाईकांना अच्छा मग तुमची मुलगी एकटी इथं ठेवून तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं घेऊन जात भोंगेवाल्यांसमोर भोंगेवाले आणि असे असे फोटोवाले लोक सामने सांगत हा घेतले ना दादा मी 2-3 ठिकाणी त्यांना अंगोठे घेतले अच्छा तुम्हाला लिहिता वाचता येतं का तुम्हाला येतं का लिहिता वाचता तुम्ही काय लिहिलं त्याच्यामध्ये काही नाही फक्त तक्रार मागे घ्यायची एवढंच बोललेलं आहे मी दुसरं काय काय सांगत होते की जर तुम्ही तक्रार मागे घेतली नाही तर कुठला गुन्हा दाखल करणार 5 मोटारी पानगुड्या आणि तिबकचे बंडल हे तुमच्यावर आरोप लावतो म्हणे आम्ही चोरी श्रीमंतचे पाईपचे बंडल हा तिबकचे तुम्ही घाबरलो म्हटलं आपल्या परवा राजू काय असं ना आमच्यावर त्याने दबाव टाकला होता तक्रारीवर ठाम आहे ना मनातला तुम्ही घाबरायचं नाही संपूर्ण राज्यात पुरा महाराष्ट्र आपल्या पाठीमागे हा मुलगा नाही अजून एक दुसरा जो मुलगा आहे त्या मुलाला आम्ही ज्या दिवशी फर्स्ट डेला शुक्रवारी गेलो त्या दिवशी तर मुलाला DYSP आमच्या समोर करे शिवाय देत होता त्याला काय तू नाटक नको करू आणि हीच वीर सांग जे खोटी वीरची पंचनामा करतायत ना ते वीर ती वीर ऍक्च्युली 35 फूट आहे खोल 70-80 फूट खोल तिथे कोणी उतरू शकत नाही अशी वीर तिकडची 15 फूट DYSP शिवाय देत होता याच्यात विषय काय विषय ठीक आहे गुन्हा झाला तक्रार झाली आता दुसरा त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय दबाव खोटे आरोप दबाव खाली स्टेटमेंट
मागे आणि हे म्हणजे मोठाच गुन्हा आहे ना, दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना याच्यात पहिल्या दिवशी आम्ही सगळी मंडळी होती, भाऊ बनवून सगळी मंडळी, त्या दिवशी त्या विहिरीचा दुसरा विहिरीचा पंचनामा करण्यासाठी डीवायएसपी साहेबांना आम्हाला दबाव आला. मजुरी करतो मजुरी इथे यांच्या शेतात नाही राजभाऊकडे कामाला किती दररोज कमावतोय बस. आणि हे इथे रोजगार हमीची कामं चालत नाही का? शाळेत नाही तो मजुरी करतो. तुम्ही वारत जाते ना पोरग बकरे चारत होता येत लोक बकरे सोडायला आलं कामं धंदे करू म्हटलं बघ आता चांगली कामं लागले. मुलांना बी ते सांगलं की तू विहिर सांग जो पंचनामा झालेला इकडच्या विहिरी हा आणि विहिर तिकडची विहीर आहे. मलिक साहेब विषय कसा आहे की ते 80 फूट खोले आणि ते भीती दाखवायची अच्छा ठीक आहे ते चुकीचे पंचनामा पोलीस करत होते दबाव ते गुन्हा दाखल झाला. दुसरा विषय गंभीर आहे की यांना धमके देणे खोटे गुन्हे टाकू स्वतःला घेऊन जाणे दबावाने अंगठे घेणे हे म्हणजे आणखीन गुन्हा घडलेला ना. आम्हाला त्यांनी मदत जीव दिले तुम्ही तेच थांबा मलाच नाही तुम्हाला ते आदल्या दिवशी कुठे घेऊन गेले जळगावला आणि कोण घेऊन गेलं होतं गाडी पवरले जळगावला तुम्हाला ताई पहिल्या दिवशी तर पोलिसांची एवढी मजुरी होती ज्या दिवशी ते चौकच पंचनाम्याला आले विहिरीवरती त्या दिवशी मीडियावाल्यांना पण त्या गेटमध्ये घुसू देत नव्हते आणि प्रमुख नेत्यांना पण घुसू देत नव्हते पोलिसांनी फक्त हे हे घरची 4-5 मंडळी यांच्यावर प्रेशर आणून ते वेगळे त्यांच्या पद्धतीने पंचनामा त्यांचा चालू होता. मग संजय दादा आणि आम्ही तिथं प्रेशर आणून मध्ये घुसले आम्ही प्रेशर आणलं त्यांच्यावरती तेव्हा मीडिया आम्ही सोबत घेऊन मध्ये गेलो आणि नेमका पंचनामा कसा होतो ते आम्ही जाणून घेतलं तेव्हा कळलं की वेगळे विहिरीचा पंचनामा चालू होऊन मोटारी चोरण्याचा किंवा पाईप चोरण्याचा म्हणजे उद्या दाखवायला पहिल्या दिवशी एमसीआर मिळून गेली पहिल्याच दिवशी असा आहे. दुसरा गुन्हा दाखल केला पाहिजे ना हे गुन्हा तर दाखलच आहे. पोलीस यंत्रणा पूर्णपणे त्यांच्या बाजूनेच काम करते. काय नाव तुमचं? चालू कुठे चांदले चांदणे आता पहिले स्पॉट बघून मग घर येत असं त्याने कपडे काढले आणि मारलं तिकडून आणलं पुढे कपडे काढून आणि खोलीवर मारले का रस्त्याने जात जाता मारत मारले तिकडून कपडे काढून असं तुम्हाला नागडं फिरवलं काय म्हणत होते ते गाय देते मागते 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 मांगते मांगते बोलत होते आणि मारत होते आणि बाकीचे होते ते कोण होते आणि असं करत तुम्हाला मारत मारत नाही काढलं त्याने शूटिंग काढलं
आणि व्हॉट्सअप वरती टाकलं तेव्हा आई वडिलांनी बघितलं. बरं, तुम्हाला कधी विचारले झाल्यानंतर किती दिवसांनी आलं समोर? बुधवारी आली. घटना कधी घडली? रविवारी. फोनवर पोरांना विचारलं की या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलांवरती जो अत्याचार झालेला आहे, ह्या घटनास्थळाला व त्या कुटुंबांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या घटनास्थळाला भेट दिलेली आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया. एकंदरीत ही घटना कुठेतरी महाराष्ट्राला सोबणारी घटना नाही. ज्या पद्धतीने गरीब मुलं उन्हाळा असताना एखाद्या विहिरीत पोहायला गेले, त्यांना पकडून त्यांची धिंड काढण्यात येते, त्याचे व्हिडिओ काढताय, सोशल मीडियावर व्हायरल करताय, आणि व्हायरल झाल्यानंतर कुठेतरी परिवारातल्या लोकांना कळल्यानंतर तक्रार करायला ते जात आहे, पोलीस तक्रार घेत नाही, टाळाटाळ करताय. तक्रार करायला गेले तर त्यांच्यावर दबाव आणताय की तुम्ही जर तक्रार केली तर तुमच्यावर मोटर चोरीचा आरोप लावू, म्हणजे हे कुठेतरी थिंबकचे जे बंडल आहे ते चोरले असा आरोप लावू, आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला. शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल झाल्यानंतर पोलीस कुठेतरी हा विषय दडपण्याचं काम ते पोलीस करते, पीरखोटी दाखवत आहे. आता इतका गंभीर विषय आहे, एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या दोन्ही कुटुंबियांना जातीचे दाखले सादर करा अशी मागणी पोलीसतर्फे करण्यात येते. ही घटना झाल्यानंतर ह्या जोशीच्या घरातल्या लोकांनी या जे सचिन चांदणे त्यांच्या आई वडिलांना स्वतः घेऊन गेले ते जलगावला, तिकडे रेकॉर्डिंग केली, काही बूम समोर आणले, काही कागद घेऊन अंगठा त्यांचा घेतला आणि तक्रार आम्ही मागे घेतो असा दबाव त्यांच्यावर निर्माण करण्यात आला. आता ही घटना तर गंभीर होतीच, आणखीन गंभीर घटना अशी आहे की यांना किडनॅप करणे, केसेस मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करणे, खोट्या सह्या घेणे, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे हा दुसरा गुन्हा आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या अंतर्गत पण कारवाई केली पाहिजे. निश्चित रूपाने आम्ही त्या पद्धतीने करू. एकंदरीत वाकडी गावात जे मागासवर्गींची घर आहे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, इतर जे सामाजिक न्यायाचे सगळे योजना आहे त्याचा लाभ देण्यात येत नाही. कुठेतरी जे मंत्री महोदय त्यांचा हा मतदारसंघ आहे, त्यांच्या दबावाखाली सगळं राजकारण इथे सुरू आहे. पोलीस दबावाखाली काम करत आहे. ज्या लोकांनी गुन्हा केला ते मंत्री महोदयाचे जवळचे लोक आहे, आणि त्यांना वाचवण्यासाठी जर सरकारच या पद्धतीने काम करत असेल यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही. हा विषय विधानसभेमध्ये आम्ही घेऊन जाऊ आणि दुसरा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. जर करणार नाही तर निश्चित रूपाने ज्या पद्धतीने याला आम्हाला पुढे घेऊन जायचे विषय ते जाऊ. अजून किडनॅपिंगचा जो गुन्हा आहे तो त्या जोशी कुटुंबावरती दाखल केला पाहिजे, आणि तो जर का नाही झाला तर आम्ही अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू, याबद्दलची आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. यानंतर प्रदेश महिला अध्यक्ष चित्राताई वाघ आपल्यासोबत आहेत, ते देखील या घटनेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. आज आम्ही इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रमुख प्रवक्ते नवाबभाई मलिक यांच्या नेतृत्वाखाली आज हे सगळं शिष्टमंडळ इथं आलेलं आहे. झालेली घटना ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह निश्चितच नाही. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर मुलांनी घरी मार बसेल म्हणून न सांगितलं नाही. पालकांनी व्हॉट्सॲपवरती बघितल्यानंतर तसाच व्हिडिओ घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले. खरं तर पोलिसांचं काम होतं की ताबडतोबीने तिथे गुन्हा दाखल व्हायला हवा होता, परंतु पुन्हा एकदा पोलिसांची असंवेदनशीलता जी आहे ती आपल्याला इथे नजर आली आणि त्या याच्याकडे जे आहे ते दुर्लक्ष केलं गेलं. मगाशी नवाबभाई म्हणले ते बरोबर आहे की आम्ही त्यांच्या घरी गेलो असता त्यांच्या आई वडिलांनी आणि स्वतः मुलांनी जी काही स्टेटमेंट दिली ती अतिशय भयानक अशी स्टेटमेंट आहे की आम्हाला रात्री उचलून नेण्यात आलं. त्या सचिनला अजून एक भाऊ आणि दोन एक बहीण आहे, म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. तर मुलीला घरामध्ये ठेवून आई वडील आणि मुलांना रात्री घेऊन जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर तुम्ही ही तक्रार मागे घेतली नाही तर जसं नवाबभाईंनी सांगितलं तसं हे त्यांचं वक्तव्य आहे, मुलाच्या आई वडिलांचं वक्तव्य आहे की तुमच्यावरती चोरीचे गुन्हे आम्ही दाखल करू
आणि कुठेतरी दबाव आणायचं काम जे आहे ते आरोपींकडनं झालेलं आहे. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की त्याच्यावरतीसुद्धा धमकावणे, उचलून नेणे, खोट्या म्हणजे काय तिथे सांगितलं तिथे अंगठे घेणं, अशा पद्धतीने चोरीचे त्यांच्यावरती जे आहे ते गुन्हे दाखल करू अशा पद्धतीच्या धमक्या देणं, यासंबंधीचे जे आहे ते गुन्हे दाखल होणं हे फार गरजेचं आहे. आम्ही तर सगळेजण आहेतच, आता सांगितलं त्याप्रमाणे आले येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी गेलो होते, घटनास्थळाला भेट दिली, तर त्यावेळेला त्यांच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंद वगैरे आपल्याला आढळला का? हो, पोलीस होतेच, पोलीस त्या ठिकाणी होते. खरं तर ज्या वेळेला घटना झाली त्याच वेळेला पोलिसांनी हरकतमध्ये येणं गरजेचं होतं. ज्या गोष्टी समोर आल्या की गावामध्ये लोकप्रतिनिधी असतील, गावातले पोलीस पाटील काय करत होते, गावातले जे लोकप्रतिनिधी होते मग सरपंच असतील बाकी त्यांची बॉडी असेल ते काय करत होते, ज्या वेळेला अशी एखादी घटना झाली त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांनी तिथं ॲक्शन घेणं अपेक्षित होतं. ज्या या तालुक्याचं जे नेतृत्व करतात ते या राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी काय याच्यामध्ये भूमिका घेतली ती सुद्धा त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की आज जर अशा कुटुंबांना धमकावलं जात असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणे पोलिसांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे. आणि त्याची मागणी आता आमच्या प्रवक्त्यांनी केलेलीच आहे. हीच मागणी येणाऱ्या दिवसांमध्ये जी आहे विधानसभा विधान परिषद या दोन्ही ठिकाणी नाही झाले गुन्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही मागणी लावून धरेल. आताच पालकमंत्र्यांचा दौरा जळगावला झालेला आहे, परंतु पालकमंत्री अद्यापपर्यंत वाकडीला भेट देण्यासाठी आलेले नाही, तर याबद्दल आपण काय म्हणणार? पालकमंत्री किंवा भाजपचे सरकार हे संवेदनशील नाही. दुसरा गंभीर विषय असा आहे की मंत्री या मतदारसंघातले जे आमदार आहे स्वतः ते इथे आले, त्यांनी स्वतः सांगितलं की आमच्या आतला ह्या सगळं विषय हे ते मिटल्या असं त्यांनी स्वतः प्रचार केलेला आहे. आज आम्ही राहुल चांदणे यांच्या घरी गेल्यानंतर त्याची आजी सांगत होती की आम्हाला आता काम देणार नाही, बहिष्कार टाकण्याचा निर्णय ते घेत आहे. आमच्या एकच म्हणणं आहे, जर त्यांना मजुरांना काम देण्याचा बहिष्कार केला या चांदणे दोन्ही कुटुंबाला तर निश्चित रूपाने संपूर्ण मजूर इथे बहिष्कार कामावर टाकणार आहे. आणि जर या पद्धतीने अन्याय होत असेल आणि त्यांना बहिष्कार टाकण्याची भूमिका होत असेल तर सरकार जागे झालं पाहिजे. बहिष्कार झाला म्हणजे काय, या राज्यामध्ये पुन्हा मनुवादी व्यवस्था निर्माण होते काय अशी परिस्थिती आहे? हा गंभीर विषय आहे, सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर निश्चित रूपाने राज्यभर याच्या विरोधात आंदोलनं उभी राहतील. जो ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये जो शिथिलता आणली गेलेली आहे भाजपा सरकार उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, तर आपल्याला याविषयी काय म्हणायचं आहे? असं आहे, यांच्या मतच होता कुठेतरी तो कायदा कम्प्लीट त्याची जी ताकद आहे ते कमी करण्याची, आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर आता कुठेतरी ते अध्यादेश काढत आहे. पण कुठेतरी संपूर्ण देशात भाजपचं सरकार आल्यानंतर दलित विरोधी जी मानसिकता आहे ते कुठेतरी पुढे येते आणि देशभरात या प्रकारची घटना घडते. आणि हे त्याची कारणं एकच आहे की मनुवादी मानसिकतेची लोकं या देशामध्ये राज्यामध्ये कुठेतरी त्यांना वाटते आता आपलं सरकार आल्यानंतर आपलं काहीच होऊ शकत नाही, ते त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. साहेब आणि चित्रा वाघ यांनी या ठिकाणी घटनास्थळाला भेट दिली असता सदर जोशी कुटुंबियांवरती किडनॅपिंगचा देखील गुन्हा अजून अतिरिक्त दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.